नमस्कार शेतकरी मित्रांनो, मित्र हो, आनंदाची बातमी म्हणजे कापूस सोयाबीन अनुदानाचा मार्ग एकदाचा आता मोकळा झालेला आहे. राज्य सरकारने 1,593 कोटी रुपये निधी वाटपासाठी मंजुरी दिली आहे. या अनुदानाचा शासन निर्णय झालेला आहे. या अगोदर अर्थ विभागाने पहिल्या टप्प्यात 60% म्हणजे 2,516 कोटी इतका निधी वितरित करण्यासाठी 3 सप्टेंबर रोजी मान्यता दिली होती. त्यापैकी उर्वरित शेतकऱ्यासाठी 1,593 कोटी रुपये निधी वाटपाला शुक्रवारी मंजुरी दिली आहे. आता सोयाबीन कापूस अनुदानासाठी 4,194 कोटी खर्चास मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये 1,584 कोटी रुपये कापूस उत्पादकासाठी तर 2,546 कोटी सोयाबीन उत्पादकासाठी देण्यात येणार आहे. महसूल विभागाने कृषी विभागाला ई पीक पाहणी नोंद झालेल्या सोयाबीन कापूस उत्पादकाची यादी दिलेली आहे. परंतु आता त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सोयाबीन कापूस नोंद आहे अशा शेतकऱ्यांनाही अनुदानासाठी पात्र ठरवण्यात येणार आहे. त्यासाठी महसूल विभागाने शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. जसे शेतकरी या अनुदानास पात्र ठरतील तसतसा निधी टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येणार आहे. राज्य सरकारने एकूण अनुदान निधी जमा केल्यामुळे शेतकऱ्यांच्या अनुदान मिळण्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे. 2023 खरीप हंगामात सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावाच्या खाली सोयाबीन कापूस इकावा लागला होता. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी प्रति हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्याकरता निर्णय घेतला आहे. त्यासाठी राज्य सरकारने 4,194 कोटी रुपयाचा खर्चास मान्यता दिलेली आहे. कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्यांना 10 सप्टेंबरपासून निधी वितरित करण्यात येईल, प्रत्येकाच्या खात्यावर निधी देण्यात येईल. पण अजूनही शेतकरी त्या निधीच्या प्रतीक्षेमध्ये आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही अटीविना हा निधी सरसकट देण्यात यावा अशी मागणी आता शेतकऱ्याकडून जोर धरत आहे. मित्रांनो, अशा शासनाच्या विविध योजनेच्या माहितीसाठी कृष्णा व्हेट अँड अॅग्रो या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांनाही माहिती शेअर करा. धन्यवाद.